नांदेड येथील हदगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या सप्ताहाचा समारोह पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद। गेल्या 2 ऑक्टोबर पासून हदगाव हिमायतनगर मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा हे अभियान राबवण्यात आले होते आणि आज होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाची पत्रकार परिषद घेऊन सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सचिन सराटे यांनी भारतीय जनता पार्टी व शिंदे फडणवीस गटाच्या सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची जाहीरनामा पत्रकार परिषदेत वाचून दाखवला आणि भारतीय जनता पार्टीने मोदी सरकार आल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार होते, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करणार होते, गॅसचे सिलेंडरचे भाव कमी करणार होते, शेतकऱ्याच्या भागाला हमीभाव मिळणार होता, असे अनेक आश्वासनं जनतेला देऊन जनतेची त्यांनी फसवणूक केली आहे आणि त्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर आला आहे आणि त्यांच्या विकास कामांचे व जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांची होऊ द्या चर्चा हे अभियान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ द्या चर्चा हे अभियान राबवण्यात आले होते। शिक्षणाचं खासगीकरण केलं, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर नोकरी भरती चालू केली, जनतेला फसवण्याचं काम शिंदे फडणवीस व मोदी सरकार करत आहे अशी टीका सचिन पाटील सराठे यांनी केली आहे। पाहूया सचिन सराठे काय म्हणाले। 2 तारखेपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून होऊन जाऊ द्या चर्चा हे अभियान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्ही हे सातत्यानं राबवलं आणि साहेबावर असे आरोप होत होते की साहेब सत्तेतल्या काळामध्ये घरात बसून कारभार केला आणि त्याचं उत्तर म्हणून हे अभियान या ठिकाणी आम्ही राबवलं आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आम्हाला जाणवलं की यांनी 9 वर्षामध्ये की शेतकऱ्यासाठी मजुरासाठी आणि सामान्य कास्तकऱ्यासाठी काय काय योजना राबवल्या तर त्याचा आम्ही संपूर्ण या अभियानातून चर्चेच्याद्वारे सामान्य माणसापर्यंत आम्ही हे अभियान पोहोचवलं। आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांना विचारलं की हे म्हणत होते की आम्ही गॅस स्वस्त करतो, त्यांनी गॅस स्वस्त केला का, हे म्हणत होते आम्ही पेट्रोल स्वस्त करतो, पेट्रोल स्वस्त केलं का, हे म्हणत होते आम्ही डिझेल स्वस्त करतो, डिझेल स्वस्त झालं का, हे म्हणत होते आम्ही आजचे दिन आणतो, आजचे दिन आलेत का, ह्या सर्व गोष्टीचा आम्ही या अभियानाच्या माध्यमातून पर्दाफाश केला। आणि राहिला प्रश्न साहेबांच्या कार्याचा, साहेबांनी कोरोना काळात जरी घरी बसून असले तरी बी धारावीसारख्या जागतिक झोपडपट्टीमध्ये शिरकाव न होऊ देता मोठमोठे स्टॉल बांधून त्या ठिकाणी लोकांना रात्रंदिवस मेहनत घेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला आणि दर हप्त्याला ते आपणाला संदेश देत गेले की तुम्ही जबाबदारी घ्या, आम्ही खबरदारी घेतो। हा संदेश त्यांनी एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या जनतेला दिलासा देण्याचं काम केलं। हेच काम आम्ही साहेबांचं जे काम केले ते आम्ही ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवले। तर आम्हाला तर असा आदेश होता की चावडी बसस्टँड गाव पानपट्टी हॉटेल अशा ठिकाणी जाऊन चर्चा करा, परंतु आपला भाग विखुरलेला आहे, 200 ते 225 आपल्या भागामध्ये तालुक्यामध्ये गावं आहेत दोन्ही तालुक्यामध्ये आणि एवढ्या गावांना जाताना वेळ लागते, म्हणून आम्ही हे विभागामध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी राबवला। साहेब आम्ही 2 तारखेपासून या ठिकाणी अभियानादरम्यान इथे शेजारीच पीक विम्यासाठी काही शेतकरी बसले होते आंदोलनासाठी, आम्ही त्यांनाही जाऊन आमचा जाहीर पाठिंबा पक्षातर्फे दिलेला आहे आणि ह्या ज्या आपल्या काही सूचना आहेत हे सरकार मुलांच्या शाळा बंद करत आहे तर हे तर प्रचंड गंभीर प्रश्न आहे, पण आम्ही ह्या ज्या आपल्या सूचना आहेत हे जे काही प्रश्न आहेत आम्ही आमच्या पक्षप्रमुखांपर्यंत प्रामाणिकपणे उद्या मुंबईला गेलं आम्ही आमच्या कार्यकारिणीमार्फत हे त्यांच्याकडे विषय नेऊ आणि नक्कीच उद्धवजी यातून काही मार्गदर्शन करतील अशी आम्ही आशा बाळगतो। शिवसेना आहे त्यांच्याकडे आता म्हणजे चर्चा केल्याशिवाय पक्षाची बदनामी केल्याशिवाय काही नाही। हे जे आम्ही जे आता या ठिकाणी पत्रकं आणली तर आम्हाला मागे सरून पत्रकं आणली, आम्ही या ठिकाणी मनानं कोणी छापले नाही तर
आम्हाला मनानं काही छापता येत नाही. जिल्हा प्रमुख असो की संपर्क प्रमुख असो, मातोश्रीवरून मातोश्रीवरून जेवढा शब्द आला तेवढाच आम्हाला छापता येते. हे सगळे पत्रकं आम्हाला मातोश्रीवरून आले सर. आणि मग उरली सुरली शिवसेना असेल तर मग यांनी जिल्हा परिषद लावाय पाहिजेत, नगरपालिका लावाय पाहिजेत, महानगरपालिका लावाय पाहिजेत. मग हे घाबरायले कशाला? आणि हे राहिला प्रश्न उरले सुरले आता. मग हे उरले सुरले होतं तर मग हे उद्धव साहेबाकडं आज सगळ्या संघटना आक्रोश व्हायला लागल्या आता. मग उरलेल्या उद्धव साहेबाकडे लोक येईले कशामुळं? उद्धव साहेबांची काही जादू आहे का पदावर नसताना लोकांना खुश करायची? यांच्यापाशी तरी जादू आहे, यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, यांच्याकडे काम लोक मोठ्या प्रमाणात जाईल झाले तर प्रसार माध्यमांच्या नाही ही गोष्ट चुकीची आहे. त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आहे. ठीक आहे, फिजिकली ते नसतील पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे, असं कुठेही काय जाणवलं नाही की त्यांची उपस्थिती आहे. आणि विशेषतः श्री नागेश पाटील आष्टीकर यांची जी या मतदारसंघात बांधणी आहे जिल्ह्यात प्रामुख्याने, त्यामुळे या गोष्टींची आम्हाला कुठे अडचण आली नाही. आणि वानखेडे साहेबांचा तर काही प्रश्न नाही, त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे आम्हाला. आमचं जाहीर आव्हान आहे की याच्यातले जे काही प्रश्न आहेत त्याच्यात तुम्ही एकाही प्रश्नावर आमच्या सोबत समोर डिबेट करा, आमची तयारी. आणि ह्याच्यातला एक जरी खोटा निघाला तरी आम्ही जी तुम्ही शासन कराल ते तयार भोगण्यास तयार आहोत. त्यांना आमचं तुमच्यामार्फत आव्हान आहे, जे काल हार्डफला बोलत होते, समोर या बसान डिबेट करा, आमची तयारी आहे. दुसरं एक जिल्हा, तालुका, गाव आणि प्रामुख्याने महाराष्ट्र. शिवसेना एक परिवार आहे, परिवारातलं सकाळी इकडे गेला संध्याकाळी नाही गेला तरी कुठेही आमच्या दुमत नाही. जरी ते नसतील तरी त्यांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी आहे. बरोबर नाही, काल मातोश्रीवर आपण सगळेच होते, सोबत होते ते सर्वांना. मातोश्रीवर अतिशय दिवाळ्यात आहे, परंतु आपल्या या म्हणजे पंचायत समिती असेल, तहसीलमध्ये असेल, इतर ठिकाणी सगळे यांनी एजंट नेमले तर यांना गोरगरिबांना पैसे देताना म्हणजे बिल काढताना यांना पैसे द्यायला लागायचे. बिलकुल 100% तुम्हाला हे जे अभियान राबवलं तर जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असतानाही कृष्णा पाटील आष्टीकर, नागेश पाटील आष्टीकर, आमची सर्व युवा सेना पदाधिकारी आजी माझी टीम यांनी मिळून या कार्यकाळास हातभार लावलेला आहे कार्यक्रमास. तरी आम्ही सर्वांनी मिळून त्यांचं या ठिकाणी जरी उपस्थिती नसेल तरी त्यांचं प्रामुख्याने नाव घेणं गरजेचं आहे. सगळंच जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी घोषणा केली होती की शेतकऱ्यासाठी सीएम किसान योजनेचा जे हप्ता 15 ऑगस्टला पडणार होता आतापर्यंत ते पडला नाही, शेतकऱ्याच्या खात्यावर पडला नाही. साहेब मग आम्ही जे हे सांगायला लागलो ना, हे बोलगेवडी सरकार आहे, हे बोलगेवडी सरकार आहे. त्यांच्या नुसत्या घोषणा होतात, त्यांचं प्रत्यक्ष आउटपुट काहीच नाही साहेब. 2022 त्या ठिकाणी जे स्टॉल धारक होते आम्ही प्रत्यक्षात, आमच्याकडे व्हिडिओ आहेत उपलब्ध, प्रत्यक्षात आमचे तालुका प्रमुख असतील, जे उपजिल्हा प्रमुख असतील शहरामध्ये, प्रत्येकाला साहेब त्यांच्या वैयक्तिक स्टॉल. आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन की आपण प्रामुख्याने जी काय सत्य आहे ती बाजू मांडण्याची आपल्या लेखणीतून प्रयत्न केला, त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे, शिवसेना परिवारातर्फे उभाटा, आमचं मनापासून आपलं सर्वांचं अभिनंदन.